जनतेची अन्नधान्याबाबत गैरसोय करू नका, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार लाभार्थ्यांना वाटप करा, असं आवाहन शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केलंय. ग्राहक लाभार्थी आणि रास्त भाव धान्य दुकानदारांशी त्यांनी संवाद साधला. राज्य सरकार कोरोना महामारीशी लढा देत असतानाच राज्यातील जनतेची अन्नधान्य वाचून गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरवठा विभागाला आदेश काढले आहेत. रास्त भाव धान्य दुकानदारानं शासनाने ठरवून दिलेले धान्य प्रत्येक लाभार्थ्यांना द्यावं, रेशन आल्याचं रेशन दुकानदारानं कळवणं गरजेचं आहे. संबंधित लाभार्थ्यांना जर ते मिळालं नसेल, अगर एखादा दुकानदार आदेशाचा भंग करत असेल, अशा वेळेस शिवसेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, जेणेकरून लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, त्याला शासनानं दिलेले धान्य मिळावे, असेही यादव यांनी सांगितलं. यादव यांनी उंचगावमधील रेशन दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधत दुकानदारांना सूचना केल्या. करवीर पूर्व भागासह इतर संपूर्ण भागात लाभार्थी रेशनपासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यास त्यांनी संबंधित दुकानदारांना सांगितलं. संभाजी वायगडे, आदेश यादव या शिवसैनिकांनी रेशन दुकानदार आणि रेशन ग्राहकांशी संवाद साधलाय. न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, गांधीनगर, कोल्हापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.